नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी ए विनर या यूट्यूब चॅनलवर पवित्र पोर्टल शिक्षक भरती त्यासोबतच स्पर्धा परीक्षांशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्र प्रमुख पद भरतीच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ केंद्र प्रमुखांच्या जागा किती रिक्त आहेत आणि त्या कशा प्रकारे भरल्या जातील यासाठी व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे घेव्या सविस्तर जाणून प्राथमिक शिक्षण संचालना संचालनालयाने काढलेले परिपत्रक का आहे आणि परिपत्रक काढलेला आहे एकोणतीस मे दोन हजार वीसला प्रतिमांनी अप्पर्स मुख्य सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई बत्तीस विषय आहे प्रमुखांची रिक्त पदे अभावितपणे पदोन्नतीने भरण्यास परवानगी मिळणेबाबत महोदय शालेय शिक्षण विभागाकडील शासन निर्णय दिनांक चौदा नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव अन्वये राज्यातील जिल्हा परिषदांच्या सर्व प्राथमिक शाळात सर्वांसाठी शिक्षणाचे सूक्ष्म नियोजन सतत उपस्थिती टिकवणे व शैक्षणिक दर्जा उंचावण्याकरिता चार हजार आठशे साठ केंद्रीय प्राथमिक शाळा स्थापन करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे उपरोक्त शासन निर्णयानुसार केंद्रप्रमुखांची पदे सेवेत असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या त्यांच्या प्राथमिक शिक्षक संवर्गाच्या सेवा ज्येष्ठतेनुसार शंभर टक्के पदोन्नतीने भरण्यात येत होती शालेय शिक्षण विभागाकडकडील शासन निर्णय दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार दहानुसार प्रमुखांची चाळीस टक्केपदे सरळ सेवेने तीस टक्केपदे पदोन्नतीने व तीस टक्केपदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षांच्याद्वारे भरण्यात आ भरण्याचे आदेश निर्गमित झाले त्यानंतर ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील दिनांक दहा सहा दोन हजार चौदाच्या अधिसूचनेद्वारे जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा प्रवेश या नियमामध्ये सुधारणा करण्यात आली दरम्यानच्या काळात केंद्रप्रमुखांची सरळ सेवेची चाळीस टक्के पदे व मर्यादित विभागीय परीक्षेची तीस टक्के पदे भरण्याच्या अनुषंगाने कार्यवाही झाली नसल्याने ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंधराच्या पत्रांवये केंद्रप्रमुखांची पदे भरण्याकरता नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत अभावितपणे पूर्णत तात्पुरत्या स्वरूपात अकरा महिन्याकरिता व पुन्हा एक दिवसाचा खंडट देऊन पुढील अकरा महिन्याकरता त्याच ठिकाणी नेमणूक देण्याबाबत कळविण्यात आले होते त्यानुसार जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावर कारवाईसुद्धा केलेली आहे शालेय शिक्षण विभागातील शासन निर्णय दिनांक सोळा दोन दोन हजार अठरावे केंद्रप्रमुखांची पदे स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याबाबत सुधारणा करण्यात आली तथापि अद्यापही संदर्भात कार्यवाही झालेली नाही दरम्यानच्या काळात शासन निर्णय दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार अठरानुसार दिनांक दहा सहा दोन हजार चौदा रोजी अथवा तदनंतर अभावित केंद्रप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना पदवीधर शिक्षक पदावर व समकक्षपदावर पदावनत करताना मान्य न्यायालयात काही रीट याचिका दाखल करण्यात आल्या आहेत सद्यस्थितीत राज्यामध्ये शेहेचाळीस पॉईंट शहाण्णव टक्केपदी रिक्त असल्याने शाळांच्या पर्यवेक्षण व मार्गदर्शनावर परिणाम होत आहे काही जिल्ह्यात रिक्तपदांचे प्रमाण जास्त असल्याने एका केंद्रप्रमुखाकडे दोन ते तीन केंद्राचा अतिरिक्त कार्यभार द्यावा लागत आहे परिणामी त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण येत असून त्याचा शालेय कामकाज व पर्यवेक्षणावर विपरीत परिणाम होत असून पर्यायाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे उपरोक्त सर्व बाबींचा विचार करता केंद्रप्रमुखांची चाळीस पदे सरळ सेवेने व तीस टक्के पदे मर्यादित स्पर्धा परीक्षाबाबत भरण्याबाबत बिंदू नामावली व सेवा प्रवेश नियमातील काही अडचणीमुळे तसेच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळेही बराच कालावधी जाऊ शकतो त्यामुळे स्पर्धा परीक्षाद्वारे भरतीने उमेदवार उपलब्ध होईपर्यंत सदरची जिल्हा जिल्हास्तरावर अभावितपणे पदोन्नतीने पूर्णतः तात्पुरत्या स्वरूपात भरण्याबाबत परवानगी मिळावी ही विनंती सोबत परिशिष्ट अ रिक्त पदांचा तपशीलसुद्धा दिलेला आहे केंद्र प्रमुखाच्या जा जागांची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी बातमी आनंदाची यासाठी आहे की ह्या जागा लवकरच भरल्या जाणार आहेत म्हणजे सध्या लॉकडाऊनचा काळ आहे आणि त्या पदांवर सध्या पदोन्नतीने ही पदे भरण्यात येणार आहे आणि त्यानंतर लॉकडाऊननंतर लगेचच यासाठी जाहिरातीसुद्धा येणार असल्याचे समजते कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदे रिक्त आहेत किती मंजूर आहेत कार्यरत किती आहेत यांचा तपशील आपण जाणून घेऊया नाशिकमध्ये मंजूरपदात दोनशे चौवेचाळीस कार्यरत आहेत एकशे एकोणतीस रिक्त पदे आहेत एकशे पंधरा आणि रिक्तपदांची टक्केवारी आहे सत्तेचाळीस पॉईंट तेरा सातारामध्ये रिक्तपदे आहेत एकशे तेवीस चंद्रपूरमध्ये त्रेचाळीस रत्नागिरीमध्ये चौऱ्याऐंशी नागपूरमध्ये शंभर आहेत तर अहमदनगरमध्ये एकशे सव्वीस असून अकोलामध्ये चौवेचाळीस आहेत उस्मानाबादमध्ये सत्तेचाळीस पदे रिक्त आहेत हिंगोलीमध्ये पंचेचाळीस तर कोल्हापूरमध्ये एकशे तीस अध्याप ही रिक्त आहेत केंद्रप्रमुखाची त्यानंतर गडचिरोलीमध्ये बेचाळीस तर वाशिममध्ये पंधरा औरंगाबादमध्ये एकसष्ट असून जालन्यामध्ये पंचावन्न पदे रिक्त आहेत बीडमध्ये त्रेपन्न पदे रिक्त असून सोलापूरमध्ये एकशे एकोणचाळीस पदेद्याप हे रिक्त आहेत त्यासोबतच ठाणेमध्ये वीस तर नंदुरबारमध्ये सतरा सांगलीमध्ये सत्याहत्तर तर भंडारामध्ये पदे रिक्त आहेत लातूरमध्ये बेचाळीस पदे रिक्त असून परभणीमध्ये सुद्धा बेचाळीस सॉरी एक्केचाळीस पदे रिक्त आहेत धुळेमध्ये सव्वीस तर नांदेड नांदेडमध्ये शंभर पुणेमध्ये शहाण्णव तर रायगडमध्ये एकशे तीन पदे रिक्त आहेत पालघरमध्ये चौसष्ट आणि सिंधुदुर्गमध्ये सत्तेचाळीस जळगावमध्ये चौऱ्याहत्तर यवतमाळमध्ये पंच्याण्णव तर बुलढाणामध्ये पदे रिक्त असून वर्ध्यामध्ये तीसपदे रिक्त आहेत गोंदियामध्ये पदे रिक्त आहेत आणि एकूण रिक्त पदांचा तपशील जर आपण काढला आहे एकूण यांची संख्या जर काढली तर दोन हजार दोनशे पाच पदे ही रिक्त आहेत शेहेचाळीस पॉईंट शहाण्णव म्हणजे जवळपास सत्तेचाळीस टक्के पदे अद्यापही ही रिक्त आहेत